पुढचा पॉइंट आहे डब्ल्यू लॅन, पुढचा पॉइंट आहे डब्ल्यू लॅन, डब्ल्यू लॅन चा फुल फॉर्म आहे वायरलेस लॅन. तर आपल्याला ह्या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे, वायरलेस लॅनच्या रिलेटेड कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणती डायग्राम आहे वायरलेसच्या नेटवर्कच्या रिलेटेड, वायरलेस लॅनच्या रिलेटेड. आता पुढचा पॉईंट आहे आर्किटेक्चर ऑफ डब्ल्यू लॅन, म्हणजे आर्किटेक्चर ऑफ वायरलेस लॅन 802.11. आता ही काय वायरलेस नेटवर्कची डायग्राम आहे, नीट लक्ष द्या. वायरलेस नेटवर्क इथं काय मिडलला काय काय मधी कोणतं डिवाइस यूज केलेलं आहे, हा जो डिवाइस आहे ह्या डिवाइसला काय बोलतात, ऍक्सेस पॉईंट बोलतात किंवा काय बोलतात, बेस स्टेशन बोलतात. आणि इथं काय, इथं लॅपटॉप आहे, इथं कॉम्प्युटर आहे, इथं कॉम्प्युटर आहे, इथं काय एक नेटवर्क आहे, छोटंसं नेटवर्क आहे, दोन मशीनचं नेटवर्क आहे. इथं काय मोबाईल, हे लॅपटॉप मोबाईल हे कॉम्प्युटर, छोटंसं कॉम्प्युटर नेटवर्क, हा कॉम्प्युटर हा कॉम्प्युटर, हे सर्व एकमेकांना काय अटॅच आहे, कनेक्टेड आहे थ्रू ॲक्सेस पॉईंट, थ्रू ॲक्सेस पॉईंट. आणि ह्या नेटवर्कमध्ये, ह्या वायरलेस नेटवर्कमध्ये फिजिकल केबल यूज केलेली नसती. काय काय फिजिकल केबल यूज केलेली नसती कोणत्या नेटवर्कमध्ये, वायरलेस लॅनमध्ये, म्हणजेच काय वायरलेस नेटवर्कमध्ये फिजिकल केबल यूज केलेली नसती. जे आहे ना लॅपटॉप, पी सी, ह्या पी सी हे एकमेकांबरोबर काय करतात, कम्युनिकेशन करतात. कोणा थ्रू, हा वायर हे ॲक्सेस पॉईंट थ्रू, म्हणजे ह्या ॲक्सेस पॉईंटला काय बोलतात, बेस स्टेशन बोलतात. म्हणजे हा लॅपटॉप ह्या पी सीवर काय करणार, कम्युनिकेशन करणार कोणा थ्रू, ह्या ॲक्सेस पॉईंट थ्रू. म्हणजे ही लॅपटॉपची इन्फॉर्मेशन पर्यंत ह्या ॲक्सेस पॉईंटमध्ये येणार, इथून इन्फॉर्मेशन ह्या पी सीला जाणार, तसंच बाकीच्या ठिकाणी होणार. ह्या वायरलेस नेटवर्कमध्ये फिजिकल केबल यूज केलेली नसती. ह्या वायरलेस नेटवर्कमध्ये फ्रिक्वेन्सी असती, फ्रिक्वेन्सी यूज केलेली असती. ती फ्रिक्वेन्सी कोणती असती, रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सी असती. कोणती फ्रिक्वेन्सी असती, रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सी असती. आणि त्यालाच काय बोलतात, स्प्रेक्ट्रम बोलतात किंवा ओ एफ डी एम बोलतात. ओ एफ डी एम म्हणजे काय, ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग बोलतात. ओके, म्हणजे ह्या वायरलेस नेटवर्कमध्ये फ्रिक्वेन्सी यूज केलेली असती, त्या फ्रिक्वेन्सीला काय बोलतात, ती फ्रिक्वेन्सी कोणती असती, रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सी असती. पहिला पॉईंट, त्या फ्रिक्वेन्सीलाच काय बोलतात, स्प्रेक्ट्रम बोलतात. ओके, म्हणजेच काय, ओ एफ डी एम, ओ एफ डी एमचा फुल फॉर्म काय आहे, ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. म्हणजे थोडक्यात हा काय मधील जे असताना यूज केलेलं, हा एक प्रकारचा कनेक्टेड डिव्हाइस आहे. जसं वाय नेटवर्कमध्ये कसं असतं कनेक्टेड डिव्हाइस, तसा हा कनेक्टेड डिव्हाइस आहे. पण ह्या कनेक्टेड डिव्हाइसला वेगळा शब्द आहे वायरलेस नेटवर्कमध्ये, त्याला म्हणतात ॲक्सेस पॉईंट किंवा बेस स्टेशन. आणि जे बाकीच्या ज्या आहे ना मशीन्स, डिव्हाइसेस, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, इथं कॉम्प्युटर नेटवर्क असेल, इथं कॉम्प्युटर असेल, इथं कॉम्प्युटर असेल, त्याला काय बोलतात, स्टेशन्स बोलतात, स्टेशन्स. ओके, ॲक्सेस पॉईंट इज नथिंग बट अ पर्टिक्युलर डिव्हाइस. ॲक्सेस पॉईंट थ्रू वी कॅन कनेक्ट अ वायरलेस नेटवर्क प्रॉपरली अँड सक्सेसफुली विथ अ रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सी. म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सी थ्रू हे कम्युनिकेशन काय होतं, पॉसिबल होतं, सक्सेसफुल होतं. ठीक आहे, आता हे जी वायरलेस नेटवर्कची डायग्राम आहे, ह्या वायरलेस नेटवर्कलाच काय बोलतात, बी डबल एस बोलतात. काय बोलतात, बी डबल एस. बी डबल एसचा फुल फॉर्म काय, बेसिक सर्व्हिस स्टेट. काय, बेसिक सर्व्हिस स्टेट, म्हणजे काय, बी डबल एस. आणि हे वायरलेस नेटवर्कचं आर्किटेक्चर, याची इन्फॉर्मेशन कोणत्या साली डेव्हलप झालेली आहे, 1990s. कोणत्या साली, 1990s. आता नीट लक्ष द्या, कंपोनंट्स ऑफ वायरलेस नेटवर्क, कोणते कोणते कंपोनंट्स आहे वायरलेस नेटवर्कमध्ये. तर पहिलं आहे स्टेशन्स. काय, स्टेशन, स्टेशनचा शॉर्ट फॉर्म आहे STA. म्हणजे वायरलेस नेटवर्कमध्ये ॲक्सेस पॉईंट सोडून जे काय असतं, तर डिव्हाइस आहे त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन होतं, त्या डिव्हाइसेसला काय बोलतात, स्टेशन्स बोलतात. आता स्टेशनचं एक्झाम्पल कोणतं असेल, कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, हे छोटंसं नेटवर्क आहे, हे काय करायचे, स्टेशन्स आहे. म्हणजे थोडक्यात स्टेशन्स टू स्टेशन्स काय होतं, कम्युनिकेशन होतं थ्रू ॲक्सेस पॉईंट. ओके, नंतर आहे ॲक्सेस पॉईंट. आता ॲक्सेस पॉईंट म्हणजे काय, ॲक्सेस पॉईंटलाच काय बोलतात, बेस स्टेशन्स बोलतात. आता हा ॲक्सेस पॉईंट म्हणजेच काय, बेस स्टेशन्स म्हणजेच काय, अँटीना म्हणजेच काय, टॉवर. पण आपण शक्यतो कोणता शब्द यूज करायचा, इथं ॲक्सेस पॉईंट यूज करायचा किंवा बेस स्टेशन्स. या ॲक्सेस पॉईंट थ्रू काय होतं, कम्युनिकेशन सक्सेसफुल होतं, कम्युनिकेशन प्रॉपरली होतं. कोणामध्ये, ह्या स्टेशन्समध्ये, बाय रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सीज, बाय ओ एफ डी एम. ओके, डी एस. आता डी एस म्हणजेच काय, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम किंवा डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स. आणि बी डबल एस म्हणजे काय, बेसिक सर्व्हिस स्टेट म्हणजेच काय, वायरलेस नेटवर्क. यालाच काय बोलतात, ह्या नेटवर्कलाच काय बोलतात, बी डबल एस बोलतात, म्हणजे बेसिक सर्व्हिस स्टेट. आता नीट लक्ष द्या, ई डबल एस, ई डबल एस म्हणजे काय, एक्सटेंडेड सर्व्हिस स्टेट. जेव्हा दोन वायरलेस नेटवर्क किंवा दोन बी डबल एस म्हणजेच काय, बेसिक सर्व्हिस स्टेट जर कंबाईन झाले, एकत्र झाले, त्या दोन
नेटवर्क क्लब हे त्या वायरचा पूर्ण होल अँड सोल वायरलेस नेटवर्क क्लब. परत सांगतो, दोन वायरलेस नेटवर्क, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वायरलेस नेटवर्क किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त बी डबल एस बेसिक सर्व्हिस स्टेट जर कंबाईन झाले ते होल अँड सोल नेटवर्क जे असतं त्याला काय बोलतात, एक्सटेंडेड सर्व्हिस स्टेट बोलतात. काय बोलतात, एक्सटेंडेड सर्व्हिस स्टेट. जेव्हा एक्सटेंडेड सर्व्हिस स्टेट हे सक्सेसफुल होतं त्यानंतर त्या सिच्युएशनला ॲक्सेस पॉईंट टू ॲक्सेस पॉईंट काय होतं, कम्युनिकेशन होतं. जेव्हा ॲक्सेस पॉईंट टू ॲक्सेस पॉईंट कम्युनिकेशन होत असेल त्या सिच्युएशनला त्या कंडिशनला काय बोलतात, डी एस बोलतात. म्हणजेच काय बोलतात, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बोलतात किंवा डिस्ट्रीब्युटर सिस्टीम बोलतात. इज दॅट क्लिअर? परत सांगतो, ई डब्ल एस म्हणजे काय, एक्सटेंडेड सर्व्हिस स्टेट म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वायरलेस नेटवर्क किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त बी डबल एस जर एकत्र आले ते पूर्ण नेटवर्क जास्त होल अँड सोल नेटवर्क त्याला काय बोलतात, ई डबल एस बोलतात, एक्सटेंडेड सर्व्हिस स्टेट. आणि हा एक्सटेंडेड सर्व्हिस स्टेटमध्ये काय असणार, ऑब्विसली नंबर ऑफ काय असणारे ॲक्सेस पॉईंट असणारे. ज्याने जेव्हा ॲक्सेस पॉईंट टू ॲक्सेस पॉईंट कम्युनिकेशन होतं प्रॉपरली आणि सक्सेसफुली त्या कंडिशनला त्या सिच्युएशनला काय बोलतात, डिस्ट्रीब्युटर सिस्टीम बोलतात. म्हणजेच काय होतं, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बोलतात. ओके, लास्ट पॉईंट आहे इथं पोर्टल. पोर्टल म्हणजे काय, की जेव्हा एखादं वायरलेस नेटवर्क असेल, वायरलेस नेटवर्कमध्ये काय असतं की नंबर ऑफ स्टेशन्स काय करतात, कम्युनिकेशन करतात थ्रू ॲक्सेस पॉईंट. जेव्हा दोन स्टेशन्समध्ये कम्युनिकेशन होतं म्हणजे दोन थोडक्यात दोन स्टेशन हे कसे असतात, लॉजिकली कनेक्शन असतात म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये असतात. ओके, थ्रू ॲक्सेस पॉईंट. जेव्हा दोन दोन स्टेशनमध्ये कम्युनिकेशन होतं प्रॉपरली आणि सक्सेसफुली म्हणजे दोन मशीन्स दोन स्टेशन हे कसे असणारे, लॉजिकल कनेक्शनमध्ये असणारे, लॉजिकल एन्व्हायरमेंटमध्ये असणारे, त्याला काय बोलतात, पोर्टल बोलतात. आता इकडे लक्ष द्या, ॲडव्हान्टेजेस ऑफ वायरलेस नेटवर्क. ॲडव्हान्टेजेस कोणत्या वायरलेस नेटवर्कचे, स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटी म्हणजे काय असतं, की मी एखादं वायरलेस नेटवर्क तयार केले बाबा, ठीक आहे, आता वायरलेस नेटवर्क तयार करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी नंबर ऑफ स्टेशन यूज केले आहे, ठीक आहे, नंबर ऑफ स्टेशन. समजा नंबर ऑफ स्टेशन जर 5 असतील, काही दिवसांनी मला वाटलं की याच्यामध्ये स्टेशन ॲड करायचे असतील, एक्स्ट्रा ॲड करायचे असतील, तर त्याला काय बोलतात, स्केलेबिलिटी बोलतात. नंतर इन्स्टॉलेशन्स. वायरलेस नेटवर्क हे खूप इझिली कनेक्ट होऊ शकतं, ठीक आहे, खूप इझिली म्हणजे याचा सेटअप हे इझिली काय होऊ शकतं, क्रिएट होऊ शकतं, इझिली आपण त्याला तयार करू शकतो, त्याला काय बोलतात, इन्स्टॉलेशन बोलतात. मोबिलिटी म्हणजे काय असतं, मोबिलिटी, मी जेव्हा हे वायरलेस नेटवर्क तयार करतो तर ऑब्व्हियसली आपल्याला याचा विचार करावा लागणार आहे की हा ॲक्सेस पॉईंट आणि हा ही मशीन, किंवा हा ॲक्सेस पॉईंट किंवा हा मोबाईल किंवा हा ॲक्सेस पॉईंट आणि हे नेटवर्क यांच्यामध्ये रेंज किती आहे, हा पहिला पॉईंट आहे. आणि जर मला जर रेंज वाढवायची असेल, म्हणजे ह्या याचा नेटवर्क कव्हरेज एरिया जर वाढवायचा असेल, तर त्या सिच्युएशनला काय बोलतात, मोबायलिटी बोलतात. म्हणजे मी इझिली नेटवर्क कव्हरेज एरियासुद्धा वाढू शकतो. जर हा ॲक्सेस पॉईंट आणि ह्या मशीनमधला जर अंतर मी वाढवायचा असेल तर मी वाढू शकतो. तर असं प्रत्येक ठिकाणी केलं तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, नेटवर्क कव्हरेज एरिया काय होणार, ऑटोमॅटिकली काय होणार, इन्क्रीज होणार आहे. त्याला काय बोलतात, मोबायलिटी बोलतात. नाव फ्लेक्झिबिलिटी. आता फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय असं थोडक्यात, की नीट लक्ष द्या, वायरलेस नेटवर्क जसं कसं कॉम्प्युटर नेटवर्क इझिली कुठे बी कनेक्ट होऊ शकतं, ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये, कंपनीमध्ये, हॉस्पिटलमध्ये, घरी, आपल्या घरी, ठीक आहे, तसंच वायरलेस नेटवर्क मी इझिली कुठं पण कनेक्ट करू शकतो, ऑफिसमध्ये, कॉलेजेसमध्ये, हॉस्पिटलमध्ये, घरी, ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे नेटवर्क हे इझिली अवेलेबल आणि इझिली कनेक्ट होऊ शकतं. डझंट मॅटर व्हॉट इज एक्झॅक्टली लोकेशन, दॅट इज एक्झॅक्टली फ्लेक्झिबिलिटी. नाऊ पुढचा पॉईंट आहे इम्प्रूव्ह रिस्पॉन्सिव्हनेस. म्हणजे थोडक्यात काय, की आता हे वायरलेस नेटवर्क समजा एखादा कस्टमरने सांगितलं आपल्याला बनवायला, म्हणजे आता कस्टमरच्या ज्या सर्व्हिसेस ज्या असतील, कस्टमरच्या ज्या असतील ना रिक्वायरमेंट, त्या रिक्वायरमेंट जर फुलफिल झाल्या प्रॉपरली, त्याची जी असेल ना गरज ती जर फुलफिल झाली असेल, ठीक आहे, त्या सिच्युएशनला, त्या कस्टमरला काय बोलतात, इम्प्रूव्ह रिस्पॉन्सिव्हनेस. म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट, कस्टमरची गरज, कस्टमरची सर्व्हिस जर कम्प्लीट झाली त्या सिच्युएशनला काय बोलतात, इम्प्रूव्ह रिस्पॉन्सिव्हनेस. सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे काय थोडक्यात, की ह्या वायरलेस नेटवर्क काय असते, सिक्युरिटी जास्त लेवलला, हाय लेवलला असते, ठीक आहे. कॉस्ट म्हणजे थोडक्यात काय, की आता वायरलेस नेटवर्क जर कमी नेटवर्क असेल, म्हणजे थोडक्यात एकच ॲक्सेस पॉईंट यूज केला किंवा दोन स्टेशन यूज केले असतील, त्याची कॉस्ट कमी असते. कॉस्ट कशी असते, कमी असते. तर नीट लक्ष द्या इकडं, डिसॲडव्हान्टेजेस, हाय कॉस्ट, लिमिटेड रेंज अँड म्युच्युअल इंटरफिअरन्स. आता डिसॲडव्हान्टेजेस खूप महत्त्वाचं आहे, हाय कॉस्ट. आता हाय कॉस्ट का सांगितलं, तर हाय कॉस्ट नीट लक्ष द्या, एक वायरलेस नेटवर्क मी तयार केलं बाबा, त्याच्यामध्ये एकच वायरलेस, एकच ॲक्सेस पॉईंट आहे आणि नंबर ऑफ स्टेजेस खूप जास्त प्रमाणात आहे, तर ऑब्व्हियसली अशा वेळेस काय होणार आहे, कॉस्ट वाढणार माझी, ठीक आहे. लिमिटेड रेंज. आता जर ॲक्सेस पॉईंट आणि ह्या मशीन, ॲक्सेस पॉईंट आणि स्टेशनमधलं जर अंतर, त्याची रेंज जर आउट ऑफ रेंज गेली, तर ऑब्व्हियसली ॲक्सेस पॉईंट आणि
स्टेशन मध्ये कम्युनिकेशन होऊ शकत नाही, म्हणजे ऍक्सेस पॉइंट आणि स्टेशन मधलं रेंज ही काय अशी पाहिजे, लिमिटेडच पाहिजे. म्हणजे जोपर्यंत है ना कम्युनिकेशन होऊ शकत तेवढंच रेंज पाहिजे. जर रेंजच्या बाहेर जर गेलं, आउट ऑफ रेंज झालं, तर ऍक्सेस पॉइंट आणि स्टेशन मधलं कम्युनिकेशन होऊ शकत नाही. ठीक आहे. आणि म्युच्युअल इंटरफेरन्स, जर जर नंबर ऑफ स्टेशन जर आउट ऑफ रेंज गेले फ्रॉम ऍक्सेस पॉइंट, तर ऑब्व्हियसली दिस पर्टिक्युलर नेटवर्क इज अ कोलॅप्स डिरेक्टली. ओके, दिस इज अ मेन डिसएडव्हान्टेज. नाव सेकंड इज अ डज नॉट हॅव अ हाय लेवल सिक्युरिटी. आता जर खूप मोठं जर मी नेटवर्क तयार केलं असं रिगार्डिंग वायरलेस नेटवर्क, त्याची सिक्युरिटी कशी असणार आहे, हाय असणार आहे. ठीक आहे, डज नॉट हॅव अ हाय लेवल सिक्युरिटी म्हणजे ह्या नेटवर्कमध्ये सिक्युरिटी एकदम हाय लेवलला नसते. सिक्युरिटी असते पण एकदम लो लेवलची असते, हाय लेवलची नसते. ओके, तर वायरलेस नेटवर्कच्या टोपोलॉजीज कोणत्या कोणत्या, टोपोलॉजीज तर दोन टोपोलॉजीज आहे, ॲडहॉक नेटवर्क. ह्या ॲडहॉक नेटवर्कलाच काय बोलतात, पीअर टू पीअर नेटवर्क बोलतात. म्हणजे असं नेटवर्क, हा पहिलं स्टेशन, दुसरं स्टेशन, तिसरं स्टेशन, ए बी सी असं, जसं कसं आपलं मोबाईल असतं, मोबाईल मोबाईल टू मोबाईल कम्युनिकेशन होतं, ते कोणतं नेटवर्क असणार आहे, ॲडहॉक नेटवर्क. त्यालाच काय बोलतात, पीअर टू पीअर नेटवर्क बोलतात. आणि ह्या ॲडहॉक नेटवर्कमध्ये बेस्ट स्टेशन्स किंवा ॲक्सेस पॉईंट यूज करायला नसतो. म्हणजे विदाऊट बेस्ट स्टेशन, विदाऊट ॲक्सेस पॉईंट, दॅट पर्टिक्युलर नेटवर्क इज अ ॲडहॉक नेटवर्क किंवा पीअर टू पीअर नेटवर्क. आणि दुसरं आहे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे त्याला काय बोलतात, इंडिपेंडंट बी डबल एस बोलतात, इंडिपेंडंट बी डबल एस किंवा इन्फ्रास्ट्रक्चर. सेकंड टोपोलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर बी डबल एस किंवा इंडिपेंडंट बी डबल एस. आता याच्यामध्ये काय असतं की जसं मी एखादं एक वायरलेस नेटवर्क तयार केलं, त्यालाच काय बोलतो मी, इंडिपेंडंट बी डबल एस. म्हणजे इथं काय लिहिलं, सेम वायरलेस नेटवर्क डायग्राम, वायरलेस नेटवर्क डायग्राम जी डायग्राम मी तयार केली आहे, त्यालाच काय बोलतात, इंडिपेंडंट बी डबल एस बोलतात. म्हणजे ही डायग्राम फक्त ह्या डायग्राम पुरतंच ऑपरेशन चालणार आहे, इंडिपेंडंट बी डबल एस किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बी डबल एस, करेक्ट. आणि पुढचं आहे ॲडहॉक नेटवर्क, म्हणजे पहिला टाईप कोणता, ॲडहॉक नेटवर्क किंवा पीअर टू पीअर नेटवर्क. म्हणजे फर्स्ट स्टेशन, दुसरं स्टेशन, तिसरं स्टेशन, एक तर मोबाईल असेल किंवा कॉम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल, विदाऊट ॲक्सेस पॉईंट, विदाऊट बेस स्टेशन जे नेटवर्क असतं त्याला काय बोलतात, ॲडहॉक नेटवर्क बोलतात. दिस इज अ सिम्पल एक्सप्लेनेशन रिगार्डिंग वायरलेस नेटवर्क, लाईक अ आर्किटेक्चर ऑफ अ वायरलेस नेटवर्क. आणि हे जे वायरलेस नेटवर्क आहे, याचे सेम बेनिफिट, सेम फीचर्स आहे ॲज लाईक अ वायर नेटवर्क. फक्त इथं काय आहे की ॲक्सेस पॉईंट यूज करायला असतो आणि फ्रिक्वेन्सी थ्रू कम्युनिकेशन पॉसिबल होतं नंबर ऑफ स्टेशन्समध्ये. आणि नंबर ऑफ स्टेशन्स हे डिफरंट टाईपचे असतात, कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, आणि दुसरं कॉम्प्युटर इथं कॉम्प्युटर मशीन्स पण असतात, सेपरेट मशीन्स. ठीक आहे. आणि जसं वायर नेटवर्कचं, कॉम्प्युटर नेटवर्कचे जे असतात ना बेनिफिट्स, नीड, ते बेनिफिट्स नीड्स इथं बी लागू होतात. ओके, फक्त इथं विदाऊट फिजिकल केबल आणि फ्रिक्वेन्सी थ्रू हे कम्युनिकेशन पॉसिबल होतं. ओके, विद इन अ रेंज. इज दॅट क्लिअर ऑल ऑफ यू? आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड. इफ यू एनी क्युरी, एनी डाऊट, प्लीज आस्क मी बाय मेसेज ऑर कॉल.